शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दिग्रस बार एसोसिएशन की वर्ष 2020-21 की कार्यकारिणी ने हाल ही में गठन किया। इस मौके पर उपस्थित सीनियर वकीलों ने निर्विरोध तरीके से गठित नई कार्यकारिणी और पदाधिकारियों को शुभकामनाएं दी है। वही कार्यकारिणी के पदाधिकारियों ने अपनी जिम्मेदारी साथ ही भविष्य की योजनाओं पर अमल करने की आश्वासन दिए हैं। हर साल की तरह इस साल भी दिग्रस बार एसोसिएशन की कार्यकारिणी का गठन किया गया। इस संदर्भ में सोमवार को आयोजित कार्यक्रम में वर्ष 2020-2021 के लिए निर्विरोध तरीके से गठित कार्यकारिणी के पदाधिकारियों सहित अन्य सभी सीनियर तथा जूनियर वकील बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मौके पे नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्ष एडवोकेट फरहाद वर्षानी और उपाध्यक्ष एडवोकेट गणेश दूधे ने अपनी जिम्मेदारियों को निभाने का आश्वासन देते हुए अपने वरिष्ठ और सहयोगी वकीलों का शुक्रिया अदा किया। दिग्रस बार एसोसिएशन येथे मला अध्यक्षपद या पदावर नियुक्त करण्यात आले, त्यासाठी मी माझ्या सर्व सीनियर मंडळी, ज्युनियर मंडळी व माझ्या मित्र मंडळी यांचे सर्वांचे आभार मानतो। माझा कार्यकाळ इमानदारीने पूर्ण करेल याचं मी आश्वासन देतो। असोसिएशन दिग्रसतर्फे आमच्या न्यायालयातील आमची जी संघटना आहे, वकील संघटनेतर्फे श्री फराद वर्षानी साहेब यांची अध्यक्ष म्हणून व माझी मी ॲडव्होकेट गणेश दुधे यांची उपाध्यक्ष व अजय एम पवार यांची सचिव, कोषाध्यक्ष गिरीश दळवी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या आमच्या संघटनेमार्फत दिग्रस वकील संघाच्या ज्या अडचणी आहे, जसे की दिग्रस येथील सिनियर डिव्हिजन आणणे, ADJ साठी लिंक प्राप्त करणे, SDO साठी प्रयत्न करणे, अशा प्रकारचे सर्व कामे करण्याचा आमचा सर्व सिनियर मंडळीच्या सहाय्याने व सर्वांना ध्यानात घेऊन प्रयत्न राहील। आणि मला उपाध्यक्ष केल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद। इस कार्यक्रम में सीनियर वकीलों ने नई कार्यकारिणी को शुभकामनाएं देकर कार्यकारिणी गठन प्रक्रिया के संदर्भ में जानकारी देते हुए नवनिर्वाचित पदाधिकारियों का हौसला भी बढ़ाया, हर जरूरी सहयोग देने की बात भी कही। वकील संघामार्फत आम्ही दर वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कार्यकारिणीची निवडणूक घेत असतो, परंतु यंदा लॉकडाऊन असल्यामुळे आणि एका जागी जमा होत नसल्यामुळे सगळे आम्ही यावर्षी कार्यकारिणीची जी निवड आहे ती बिनविरोध केलेली आहे। आणि बिनविरोध करून आम्ही अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट फराद वर्षानी, उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट गणेश दुधे, सचिवपदासाठी ॲडव्होकेट अजय पवार, सहसचिवपदासाठी ॲडव्होकेट गावंडे आणि कोषाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट गिरीश दळवी यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे। आणि यांच्या निवडीला सर्व वकील संघांचे जे ज्येष्ठ मंडळी आहे, ज्युनियर मंडळी आहे, या सगळ्यांचं भरघोस सहकार्य आहे, त्यामुळे आम्ही ही निवड अविरोधपणे पार पाडलेली आहे। नवीन कार्यकारिणीची अध्यक्षपदी ॲडव्होकेट फराद वर्षानी यांची निवड झालेली आहे। फराद वर्षानी आणि त्यांच्या टीमने दिग्रस येथे सिनियर डिव्हिजन आणि ज्युनियर डिव्हिजन आणि सिनियर डिव्हिजन आणि ADJ कोटासाठी प्रयत्न करावे आणि सर्व वकिलांचा त्यांना भरघोस पाठिंबा राहील आणि त्यांना नवीन कार्यक्रमाला शुभेच्छा। गौरतलब है कि वर्ष 2020-2021 के लिए दिग्रस बार एसोसिएशन की नई इस कार्यकारिणी की गठन प्रक्रिया में सिर्फ उत्साह के साथ संपन्न हुई, बल्कि निर्विरोध तौर पर कार्यकारिणी के पदाधिकारियों का चयन भी इस दौरान किया गया। इस मौके पर एडवोकेट जावेद शेख, एडवोकेट नरेश मोरे, एडवोकेट RB राठौड़, VB राठौड़, गणेश दुर्गे, प्रवीण ढाले, अतुल दाभाड़कर, साजिद वर्षानी, विक्रांत शिंदे हटकर, TM मलनस, RN कोठारी, RN देशपांडे, झाड़े, आमले, खंडारे, व्यवहारे सहित अन्य वकील बड़ी संख्या में उपस्थित थे। दिग्रस से NBCN न्यूज के लिए जुबैर खान की रिपोर्ट।